राज ठाकरे यांच्या सभेला रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने विरोध. ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेला विरोध. ठाकरे यांच्या सभेमुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते. औरंगाबाद शहर हे सेन्सिटिव्ह असल्याकारणाने दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, त्याचमुळे आम्ही राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत आहोत. एबी न्यूज मराठीसाठी औरंगाबादहून रिपोर्टर देव राजाळे. तुम्ही याचिका दाखल करण्यात आली, तुमच्या नावाने याचिका दाखल करण्यात आली, काय होणार, म्हणजे काय सांगा तुम्ही? आज याचिका दाखल करण्यामागचं मुळात कारण असं होतं की काल राज ठाकरे यांची सभा रद्द व्हावी, कारण की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असा एक परिस्थिती औरंगाबाद ऐतिहासिक औरंगाबाद शहरामध्ये निर्माण झाली आहे. कारण की वारंवार राज ठाकरेंचे जे हिंदू मुस्लिम भोगा मस्जिद हे जे काही वक्तव्य चाललं आहे हे अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे. येणाऱ्या काही दिवसात 24-48 तासावर रमजान ईद एवढा मोठा सण गेल्या 2 वर्षानंतर कोविड काळानंतर पूर्ण महाराष्ट्रभर साजरे होत असताना अशा काळामध्ये जर यामध्ये काही जर दंगल वगैरे घडली यांच्या वक्तव्यामुळं त्याला जबाबदार कोण? यात अनुषंगाने आम्ही आज पोलीस आयुक्तांसाहेबांना काल निवेदन सुद्धा. काय सांगाल दादा, काय विरोध करता तुम्ही राज ठाकरेंच्या सभेला? राज ठाकरे यांची औरंगाबादमधली सभा ही मुळात अतिशय तणावपूर्ण माहोलमध्ये होत आहे. देशभरामध्ये हिंदू मुस्लिम असे दंगे पेटवण्याचं काम काही लोक करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे देखील भोंगे मस्जिद अजान या विषयावरच आपली सभा रेटत आहेत आणि ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चालवलेले, त्यांच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यापूर्वीसुद्धा राज ठाकरे यांनी ज्या वेळेला भडक विधानं केलेली आहेत, चितवणीकोर भाषणं केली आहेत, त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगा उसळलेला आहे. एक माणूस त्याच्यामध्ये मृत्याची हत्या देखील झाली, इतके गंभीर पडसाद राज ठाकरे यांच्या सभेचे होतात. ईद हा सण, रमजान ईद हा अत्यंत महत्त्वपूर्ण सण, 3 तारखेला असताना केवळ 48 तास अगोदर राज ठाकरे यांची सभा औरंगाबादसारख्या संवेदनशील शहरामध्ये होणं ही अत्यंत चुकीची बाब आहे अशी आमची धारणा आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी राज्य सरकारने पोलीस आयुक्त सॉरी औरंगाबाद पोलीस